नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आज आपण केळीवरील करपा या रोगाचं नियोजन कसं करायचं याबद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आजकाल जर पाहिलं तर केळी बागायतदारांना सर्वात जास्त रोग किंवा सर्वात जास्त जो प्रादुर्भाव केळी पिकावर दिसतो आहे तो म्हणजे करपा. त्यालाच आपण येलो सिगाटोका बोलतो, किंवा त्याचा जर हा एक बुरशीजन्य रोग आहे आणि केळीवर हा हमखास येतो आणि याचं जर नियोजन केलं नाही मित्रांनो, तर याचा आपल्या केळीवर अपरित असा परिणाम होतो. म्हणून याचं वेळीच नियोजन करणे खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, सुरुवात आपण याच्यापासून करू की हा करपा रोग केळी पिकावर कसा येतो. तर मित्रांनो, गेल्या महिन्याभरापासून जर पाहिलं तर वातावरणामध्ये इतके बदल झालेले आहेत, कधी अवकाळी पाऊस झाला आहे, जवळजवळ 8 ते 15 दिवस हा पावसाळा किंवा हा अवकाळी पाऊस लागून राहिला आहे. तर अशा या दलदलीचं किंवा आर्द्रता असलेलं वातावरण किंवा ह्युमिड वातावरण आपण म्हणतो, या ह्युमिड वातावरणामध्ये ही एक बुरशी वाढते. ही करप्याची बुरशी किंवा येल्लो सिगाटोका ह्या रोगाची जी बुरशी असते ना, ती वाढते. ती या वातावरणामध्ये वाढल्यावर काय होतं की ती आपल्या केळीवर विपरीत असा परिणाम करते. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला येल्लो सिगाटोका बोलू शकतो आपण त्याला, किंवा येल्लो स्पॉट, किंवा आपण करपा. आपल्या साध्या भाषेत जर बोललं तर केळी पिकावरील करपा हा कसा असतो मित्रांनो, बघा. आपल्याला केळीचे सुरुवातीचं जे पान असतं टोकाचं, त्या टोकाच्या पानावर सुरुवातीला असे येल्लो येल्लो स्पॉट दिसतात. ही जी बुरशी आहे ना, ही येल्लो स्पॉटची बुरशी ही आहे आपला येल्लो सिगाटोका, किंवा आपण त्याला करपा म्हणू शकतो. तर मित्रांनो, हे ज्या ठिकाणी आर्द्रतेचं प्रमाण जास्त आहे, किंवा आपल्या केळी बागामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे, किंवा पाणी जास्त दिलेलं आहे, ज्या ठिकाणी दलदल आहे किंवा पाण्याचा भाग आहे, त्या ठिकाणी ही बुरशी पटापट वाढते, म्हणजे वेगाने वाढते. ही बुरशी जवळजवळ मित्रांनो 3 तासामध्ये, ज्यावेळेस असं ह्युमिड वातावरण जर दिसलं, पाण्याचं किंवा साचलेलं पाणी जर दिसलं, तर ही बुरशी अवघ्या 3 तासामध्ये वाढण्यास सुरुवात करते. आणि एकदा का ती आपल्या पानाच्या टोकावर आली तर पूर्णपणे ते आपलं हे पान पूर्णपणे नष्ट करून टाकते. तुम्ही बघू शकता की केळीमध्ये सगळ्या आजकाल जर पाहिलं तर सगळीकडे ह्या वातावरणामुळे आपल्याला हा रोगाचा प्रादुर्भाव दिसतो आहे. मित्रांनो, ही येल्लो सिगाटोका किंवा ही बुरशी मायकोस्पेरेला म्युझिकोला बोलू शकतो, किंवा तो एक पॅथोजन आहे, किंवा ती बुरशी वाढते कशी. मित्रांनो, सुरुवातीला बघा तुम्ही, आपल्या या पानावरती अटॅक करते. ज्यावेळेस जर ह्युमिड वातावरण असेल किंवा वातावरणामध्ये काही बदल झाला असेल, तर हे जास्त आर्द्रतेचं वातावरण, जास्त पाण्याचा दलदलीचा भाग असेल आपल्या बागेमध्ये, तर ही बुरशी वाढते. ही बुरशी सुरुवातीला पाण्याच्या टोकाला वाढते. टोकाला वाढल्यानंतर ती पूर्ण आपल्या पानाला अशी अफेक्ट करते. एकदा सका पानावर आली तिथं पूर्ण पान आपलं वाढायला सुरुवात होते. आणि असं जर पान झालं मित्रांनो, हे पान आपल्या काहीच कामाचं राहत नाही. याच्यामधला पूर्ण अन्नद्रव्य किंवा जो अन्नसाठा आहे तो पूर्णपणे ही नष्ट करते. आणि आपला किंवा आपल्या केळीच्या पिकावर याचे विपरीत परिणाम होतात. वाढ थांबते. जो अन्नसाठा आहे, जो फळांना जाणार आहे किंवा तो बंचला जाणार आहे, तो अन्नसाठा पूर्णपणे इथं ठप्प होतो. म्हणून या पिकाचं किंवा या रोगाचं वेळीच नियोजन आपण करणे गरजेचं आहे. तर यासाठी मित्रांनो, तुम्ही एक जैविक पद्धतीने तुम्हाला जर नियोजन करायचं असेल, तर ही आपल्याला जर प्रादुर्भाव झालेले पाने असतील, ही लागलीच आपण कापू शकतो. ती कापून सम बागेच्या बाहेर याचा नायनाट करायचा. त्याच्यासोबतच जे पिलं असतात मित्रांनो, हे आपले छोटे छोटे पिलं असतात, ते खोडापाशी निघतात, त्या पिलांना जर आपण वेळीच त्याचं नियोजन केलं किंवा कापणी केली किंवा एकदाच त्यांना बागेच्या बाहेर नेऊन टाकलं, तर ही बुरशी वाढणार नाही. त्याच्यानंतर मित्रांनो, रासायनिक पद्धतीने जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल, तर रासायनिक पद्धतीने आपण विविध प्रकारची बुरशीनाशकं या रोगासाठी आहे ते वापरू शकतो. तुमचं 22-टीन असेल, मॅनकोझेब असेल, त्याच्यानंतर प्रॉपिकोनेझोल असेल, ब्ल्यू कॉपर असेल, किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड असेल, हेक्झाकोनेझोल असेल, ॲझॉक्सिशॉबिन असेल, या प्रकारची बुरशीनाशकं वापरूनसून आपण बागेमध्ये जवळजवळ 3 ते 4 फवारण्या किंवा 8 ते 10 दिवसानंतर आपल्या बागेमध्ये फवारण्या करू शकतो आणि या रोगाचं नियंत्रण करू शकतो. अशा प्रकारे जर नियोजन केलं मित्रांनो, तर ही बुरशी आपल्या पिकावर अटॅक करणार नाही. मित्रांनो, ही बुरशी अटॅक अशी करते आपल्या पिकावर, किंवा परिणाम तिचा असा होतो की झाडाची वाढ थांबते. त्याच्यानंतर जे आपले घड लागलेले आहेत किंवा जो बंच लागलेला आहे, त्या बंचवरसुद्धा विपरीत परिणाम होतो. की परिपक्व होण्याआधीच तो पिकण्यास सुरुवात होतो, किंवा अकाली पिकणे, अकाली केळी पिकणे आपण त्याला म्हणू शकतो. तर असे दुष्परिणाम आपल्या केळी पिकावर होतात आणि अर्थातच याचा फटका आपल्याला उत्पन्नामध्ये, राशीमध्ये बसू शकतो. तर मित्रांनो, या रोगाचं नियंत्रण जर वेळीच केलं आपण, तर आपल्या केळी पिकाला चांगल्या प्रकारे याचा फायदा होऊ शकतो. मित्रांनो, माहिती कशी वाटली? माहिती आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.